अल्पवयीन मुलीने आईची हत्या मात्र इकडे केलेली आहे. आई सतत अभ्यासाचा तगादा लावते, त्यामुळे आईची हत्या मुलीने केली. हत्या केल्यानंतर या मुलीने आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. कराटेचा बेल्ट आईच्या गळ्याभोवती आवळून तिने आईचीच हत्या केली. नवी मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीनं ही आईची हत्या केली आहे. मुलगी डॉक्टर व्हावी यासाठी तिचे आई वडील सतत अभ्यासासाठी तगादा लावायचे, यावरून पालक आणि मुलीमध्ये सतत वाद व्हायचे. 30 जुलैपूर्वी असाच वाद झाल्यामुळे मुलगी मामाकडे गेली. आई तिला समजवायला गेली, त्यानंतर मुलीनं पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिलेली. अखेर आईनंच मुलीला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, तिथे दोघींचीही समजूत घातली. त्यानंतर 30 जुलैला वडील बाहेर गेले असताना मुलीचा आणि आईचा पुन्हा वाद झाला. आईनं मुलीला मारहाण केली, या दोघींमध्ये झटापट झाली आणि रागाच्या भरात मुलीनं कराटे बेल्टनं आईचा गळा आवळला. नंतर आईच्या मोबाईलवरून नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला. तपासात पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतल्यावर तिनं गुन्हा कबूल केलाय, तिच्यावर गुन्हा दाखल केलाय. पण मुलगी 15 वर्षाची असल्यामुळे तिला अजून अटक केलेली नाही. एकंदरीत नवी मुंबई आणि नाशिकची ही घटना पाहता मुलांचं वय कुठलंही असो, त्यांच्यावर अभ्यासासाठी सतत प्रेशर टाकणं हे चुकीचं आहे. गोड बोलून आणि योग्य मार्गाने त्यांच्याकडून त्यांचा अभ्यास करून घेणं हे सध्या परिस्थितीमध्ये पालकांपुढे मोठं आव्हान आहे. स्वतःच्या रागावर ताबा ठेवणं आणि मुलांकडनं अभ्यास करून घेणं हे फक्त आपण करू शकतो. दुसरीकडे शाळांनी सुद्धा अभ्यासासाठी आणि रोजच्या असाइनमेंटसाठी मुलांवर प्रेशर टाकणं, त्यांच्यावर दबाव टाकणं, यामुळे मुलांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होताना दिसतोय. नवी मुंबईतल्या एकंदरीत या घटनेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. नवी मुंबईमध्ये ऐरोली सेक्टर 7 येथे एक धक्कादायक घटना घडलेली आहे. ती म्हणजे एक अल्पवयीन मुलीने आपल्या आईचीच हत्या केलेली आहे. आपण त्या सध्या सोसायटीच्या बाहेर आहोत, जिथे 12व्या मजल्यावर हे कुटुंब वास्तव्यास आहे. आणि 30 जुलैला ही मुलगी आणि तिच्या आईमध्ये जोरदार भांडण झालं. आई सतत अभ्यास करायला लावते, यावरून या मुलीचं आणि आईचं सतत भांडण व्हायचं. 30 जुलैला असंच भांडण झालं आणि रागाच्या भरात मुलीने आईला धक्का दिला. या धक्क्यामुळे आई पडली आणि त्यामध्ये आईला जो पलंग आहे पलंगाचा कोपरा लागला, त्यामुळे आई जखमी झाली. त्यावेळेला या मुलीने कराटेचा जो बेल्ट आहे, कापडी बेल्ट आहे, त्याने आपल्या आईचा गळा आवळला. ही मुलगी सतत टाईम पेट्रोल ही बघत होती आणि त्यातूनच तिला ही कल्पना सुचली आणि त्यामुळे तिने ही आईची हत्या नाही तर आत्महत्या असल्याचं सांगितलेलं आहे. तर या गोष्टीमुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे पालकांनी, की एक तर आपली मुलं काय बघतात हे पालकांनी बघितलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर जर मुलं विरोध करत असतील तर त्यांना जबरदस्ती करणंही योग्य नाही. यामुळे आपल्या मुलांची काळजी घेणं हे पालकांच्याच हातात आहे, नाहीतर अशा घटना घडतच राहतील. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.